कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. हा, तर मोहिते कृषी युग एफपीओ मराठवाडा. बोला सर. ते नाल्यात थोडा आपल्या एफपीओ विषयी माहिती द्या. एफपीओचं नाव आणि किती सभासद आहे, किती गाव मध्ये आहात आणि कोणतं पीक सध्या आपण घेत आहात. उद्धव भाऊ. हा सर. नमस्कार सर. माझं नाव उद्धव साहेबराव मोहिते. डायरेक्टर म्हणून काम बघतोय. कंपनीचं नाव आहे कृषीयुग फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, गोशेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आतापर्यंत आपल्याकडे आता 9 डायरेक्टर, आपला 11 डायरेक्टर आणि 227 सभासद सर आतापर्यंत. अच्छा, बरोबर. हा, आपण आता मका, कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकावर काम करतो सर. आणि मुख्यतः हे पिकं घेतल्या जातात आणि 12 गावचे आपल्याकडे आता सध्या शेतकरी कंपनीमध्ये जॉईन झालेले सभासद म्हणून काम करतात. व्हेरी गुड. बरोबर. आणि कोणत्या वर्षात आपली कंपनी रजिस्टर झाली होती? सर, 14 जून 2019 ला आपलं रजिस्ट्रेशन झालं सर कंपनी. अच्छा, अजून लहान कंपनी आहे, एकच वर्ष झालंय आपल्याला. हो हो सर. हो सर. व्हेरी गुड. आणि आता कृषी सेवा केंद्राचं लायसन आलेलं आहे. अरे वा. आणि थेटपणांचं सुद्धा लायसन येत आहेत. सध्या आता कृषी सेवा केंद्र छोटा मोठा व्यवहार चालू झालेला सर. खत आणि औषध आपण शेतकऱ्याला सेवन करतोय आणि आता मका आणि कापूस खरेदी सुरू केली सर. नेमकं खूप छान. उद्धव भाऊ, आपले दुसरे डायरेक्टर जोडले का? हो सर. बोला सर. हॅलो मनोहर भाऊ. हॅलो. हा जी. हा, डायरेक्टर 11 आहेत सर. आणि नाही, आता आता रावसाहेब जोडले आहेत का? हो, जुळलेले आहेत ना सर. मनोहर भाऊ मोहिते आणि रावसाहेब. हा, मनोहर भाऊ तर आपले सीईओ आहे ना. रावसाहेब सोरमारे पण जोडले आहेत का? हो हो सर. रावसाहेब सोरमारे. हो, डायरेक्टर आहेत ते. डायरेक्टर सर. हो, नमस्कार. दोघ आहे सर त्यांच्या फोनवर. रावसाहेब सोरमारे एकाच फोनवर आहेत ना. रावसाहेब नमस्कार. बोला रावसाहेब. बोला. हॅलो. हा रावसाहेब नमस्कार. सर, मी त्यांच्याकडून म्यूट निघत नाही काय. हॅलो. हा आहे सर. अच्छा, मनोहर भाऊ. हो, बोला सर. बोला मनोहर भाऊ. नमस्कार. हा नमस्कार सर. हो, तर आपण आता सध्या बोलत आहोत मनोहर भाऊ मोहिते, जे सीईओ आहे कृषीयुग एफपीओचे. मनोहर भाऊ, हे सांगा की आपल्या एफपीओने बिझनेस मध्ये अजूनपर्यंत काय केलंय व्यापार मध्ये? आता सध्या सर आमच्याकडे खत आलेलं आहे आम्ही. हो, खत आणि युरिया, सिटी कंपोस्ट खत सर आमच्याकडे सध्या. अच्छा. हो ठीक आहे. तर खतांमध्ये आपण काय स्कीम राबवली आहे शेतकऱ्यांसाठी? त्यांना काय विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण माल जी विक्री करू शकतो त्याच्यासाठी? हो सर, मुद्दल विशेष म्हणजे आम्ही मुद्दल किमतीत देऊ लागलो सर, जितके आम्हाला भेटले ना वरून. अच्छा. त्या किमतीत आमची सुरुवात असल्यामुळे आम्ही त्याच किमतीत देऊ लागलो. अरे वा. हो, सिटी कंपोस्ट खत समजा बांधावर खत देऊ लागलो आम्ही त्यांच्या. अच्छा. हो बरोबर आहे. शेतकऱ्यांना बांधावर आपण देत आहात सध्या. हो हो. खूप छान. आणि कोणते कंपनीचं खताची काय डीलरशिप आहे की आपण कसं आणलं ते? हो सर, आमचं थोडं लायसन मध्ये आमची आयडिया आली नव्हती सर. आम्ही दुसऱ्याकडून घेतलो सर. आपलं खडेश्वर आहे ना. हा, त्यांच्या खडेश्वर एफपीओ त्यांच्याकडून घेतलो सर आम्ही त्यांच्या याच्यावर. अच्छा, बरोबर. हो, आमची आयडी भेटली नव्हती आम्हाला. हा. हो, मग ती आयडी त्यांच्याकडून घेतली. आता आमची आयडी जवळपास 2-4 दिवसात येणार आहे. 2-4 दिवसात येणार आहे का? हो हो. बरोबर आहे. खडेश्वरचे कोण होते? विठ्ठलजी दवले होते का? हो हो, डवळे सर. डवळे सर. बरोबर.
ओळखतात ते आम्हाला, आम्ही पण ओळखतो त्यांना. हो हो, त्यांच्याकडूनच घेतलं सर आम्ही. बरोबर. आणि सर विशेष असं आहे सर, आमच्या गावापासून म्हणजे 7 किलोमीटर अंतरावर समजा एक म्हणजे सर्कलचं गाव आहे आणि एक 22 किलोमीटरवर तिथून लोक खतं आणतायत, त्या तिथल्या किमतीत आम्ही देतो सर. त्यांचं म्हणजे भाडं आणि वेळ वाचतो सर शेतकऱ्याचा, त्याच्यामुळं चांगली चालू आहे सर खरेदी लोकांची. खूप खूप छान आहे, खूप छान. पहिल्या वर्षी तुम्ही सेवा करत आहात, हळूहळू शेतकरी जुळणार तुमच्याशी, तर तुम्हाला त्याच्यामध्ये कमिशन आणि बिझनेस पण चांगला मिळणार आहे. टर्नओव्हरच म्हणजे ध्येय ठेवलं सर आम्ही फक्त, नफा कमी झाला तरी चालतो सर. बरोबर आहे. यावेळी पण पुढे कमाईचा ध्येय सोडायचं नाही, कारण की शेतकऱ्यांची अपेक्षा हे जे आहे की एफपीओनी स्वतः पण कमाई करावी आणि शेतकऱ्यांना पण करून द्यावी. हो हो, स्टेप ना चालावं लागणार सर थोडं. हा, कारण की तुम्ही एनजीओ नाही आहे, तुम्ही एफपीओ आहात. हो सर. आहे ना, हे विसरायचं नाही की भाई स्वतःच्या एकटापणे तुम्ही कितीही चॅरिटी करा, पण एफपीओ मध्ये डायरेक्टर पदामध्ये पहिल्या वर्ष हे करा, पण पुढच्या वर्षामध्ये कुठेतरी बिझनेसशी त्याला जोडून घ्या, व्यापारशी जोडून घ्या. आणि व्यापार केल्यानंतर शेतकऱ्यांना जास्त आवडेल, कारण की शेवटी शेतकऱ्यांचा डिव्हिडंड मध्ये त्याचा फायदा होणार. हो, बरोबर आहे की ना? हो सर, पण वाढणार आहे. हो, शेतकऱ्याचा फायदा पण झाला पाहिजे सर आणि कंपनीचा पण झाला पाहिजे. झाला पाहिजे की नाही? कारण डायरेक्टर इतकं वेळ देत आहात तुम्ही, तुम्ही डिलरशिप घेतली किंवा बाहेरून माल आणलं आणि शेतकऱ्यांचा घरी पोहोचत करून दिलं, दोन वर्षे थोडी मेहनत करू शकता. तुम्ही ऑलरेडी अग्री इनपुट मध्ये मेहनत केलेली आहे आणि चांगली गोष्ट आहे. आता शेतीमाल जे आहे आपल्याकडे, कापूस आहे, सोयाबीन आहे, मक्का आहे, तूर आहे, याच्यामध्ये कुठेतरी जर बिझनेस शोधून दिला आपण, खरेदीदार आणून दिला आपण शेतकऱ्यांना, आणि त्याच्यामध्ये 2-3% जर एफपीओला नफा मिळाला, तर शेवटी फायदा शेतकऱ्यांचाच होणार आहे. एकटा शेतकरी कुठे कुठे धावणार तुम्हाला सांगा? शेतीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे. आणि पावसाचा पण अजून काही संपलाय असे गॅरंटी आपण देऊ शकत नाही. सीझन पण खूप वेगळी आहे, बाजारचे पण अपडाऊन खूप आहे. या परिस्थितीमध्ये एकट्या शेतकऱ्याचा कुठेही आपण काय म्हणतो काम होणार नाही. म्हणजे आपण जर एफपीओनी हे करून दिलं की माल विक्रीसाठी मदत करून दिली ना, खूप मोठी सेवा होणार शेतकरी. शेतकऱ्यांच्या माल हो, जागेवर विक्री, जागेवर पेमेंट किंवा वेळेवर पेमेंट, हे दोन गॅरंटी शेतकऱ्याला पाहिजे, दुसरं काय पाहिजे? हो सर, हो सर, बरोबर आहे. हे दोघे शक्य आहे शासकीय खरेदीमध्ये. सध्या जे आपण कार्यक्रम राबत आहोत भोकरदेनमध्ये, तुमच्या स्वतःच्या गावामध्ये पोखरत्यांमध्ये एक चिनी फॅक्टरी स्पेशल आपल्याला मिळाली आहे. हो ना सर, आहे ना, आहे ना. तर याच्यासाठी मी आता शिवाजीराव कृषी पुत्र एफपीओला बोलवला आहे. शिवाजीराव जी आहात ना? शिवाजी भाऊ, शासकीय खरेदीमध्ये काय काय नियम सध्या आपण पाळत आहोत, रजिस्ट्रेशन कसं होत आहे आणि काय ते करत आहे ते तुम्हाला शिवाजीराव सांगणार. आणि ते रेंजमध्ये आल्यावर लगेच ते सांगणार. त्याच्याशिवाय निजी खरेदीदार पण आहे, तुम्हाला ते पण फायदा होणार आहे की निजी खरेदीदार कडे आपण जर गेलात, प्रायव्हेट कडे गेलात, तर त्याच्यामध्ये खूप तुम्हाला शोषण होणार आहे. पण तुम्ही आमच्या माध्यमाने, कॉटन गुरु महापीओ फेडरेशनच्या माध्यमाने गेला तर ते कुठेही तुम्हाला धोका होण्याची शक्यता नाही. कारण की आम्हाला बाजार माहिती आहे, आम्हाला खरेदीदार माहिती आहे आणि आम्हाला त्याची अटी माहिती आहे. खरं कसं करायचं ते आम्ही तुम्हाला सांगू आणि कोणत्या भावात करायचं ते आम्ही तुम्हाला, किती माल तेव्हा विकायचं, किती माल होल्ड करायचा नंतर विकायचा ते आम्ही तुम्हाला सांगू. हा राजेंद्र, शिवाजीराव जी. हा सर, हा सर, आता आपण शेतकऱ्यांची नोंदणी करतोय. आता लोकांना आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनजागृती केली, दररोज आता आपल्याकडे 10-12 लोकांची नोंदणी होती. आणि लोक म्हणतात पेमेंट किती दिवसात मिळेल, त्यांना सांगितलं आपण 10 दिवसात तुम्हाला डेफिनेट पेमेंट कुठल्याही परिस्थितीत तुमच्या अकाउंटवर जाईल. त्यांचा आपण 7-12 घेतोय, एकूण जमीन दाखला घेतोय आणि आधार कार्ड घेतोय आणि त्याची नोंदणी आता आपण चालू केली. आणि मार्केट कमिटीने आपल्याला सांगितलं की तुम्हाला आठवड्यातून आम्ही एक दिवस देऊ, तुमचे जेवढे काही शेतकरी येतील
या दिवशी तुम्ही आम्हाला त्यांची यादी द्यायची, त्या यादी प्रमाणे तुमचे वाहन त्या ठिकाणी उभे करायचे, टोकन आम्ही त्यांना देऊ आणि एकाच दिवसात त्यांचं वाहन खाली होऊन माल तो विकला जाईल आणि शेतकऱ्यांना आपण जागृत करतो की बाबा आता आपल्याला मोर्चर वर ध्यान देणं महत्वाचं आहे. मोर्चर जर आपलं 8 असेल तर आपल्याला 7,000 रुपये भाव, 57 रुपये भाव भेटल आणि मोर्चर जर आपलं 12 किंवा 12 थोडं पुढे असेल तर 5600 रुपये पर्यंत आपल्याला ते भाव आता सध्या भरतायत. मोर्चर कसं घ्यायचं त्याबद्दल त्यांनी आपल्याला धारियाप्पाला शिकवलंय, ते मशीन दाखवलंय, त्या कुठं कुठं माप घ्यायचे काय करायचे त्या पद्धतीनं असतं. जर मोर्चर आपल्याला चांगलं तुम्ही काढून दिलं तर तुमच्या ईएफओची वेगळ्या प्रकारची आपण थप्पी लावू असं सुद्धा त्यांनी आपल्याला आता सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आपण काम करतोय. खूप छान. आणि हेच आपली अट होती त्यांच्याशी, एक फॅक्टरी आम्हाला विशिष्ट मिळाली पाहिजे ज्याच्यामध्ये माल तुम्ही सेपरेट प्रोसेस केला पाहिजे, आम्ही तुम्हाला प्राथमिक प्रशिक्षण करून माल देणार आहोत ताकि शेतकऱ्यांचा रिजेक्शन होणार नाही. कारण की 1-1.5% मनुष्य जास्त आला की 100-150 रुपये कापून जाते त्याचे, त्याला माहित पण नसते ते की कशाला ते पैसे कापून केले. आणि ते जर 1-2 दिवस लक्ष ठेवले आणि आपण जसं सांगितलं तसे त्यांनी करून घेतले तर 1 रुपया कमी होणार नाही. शेतकऱ्याला पूर्णपणे भाव मिळणार, 10 दिवसाच्या आतमध्ये पेमेंट मिळणार आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर कुठेही रांगेत उभा राहण्याची गरज नाही. असं केव्हा ऐकलं आहे का आम्ही भावाच्या खरेदीमध्ये? शक्यच आहे ना कापसामध्ये? त्यांनी आता पैशाला आपल्याला दिवस दिले, फक्त आपलं त्यांना म्हणणं आहे की दररोज आम्हाला 40 वाहन तुम्ही उपलब्ध करून द्या, तेवढे वाहन दिले की त्या पद्धती तुम्हाला रांगेत उभं राहायचं काम, मी बाकी लोक रांगेत राहतील, तुमचे जेवढे म्हणणे होईल ते तुम्हाला रांगेत राहणार नाही. आणि आपण जर रोज चालत दिले ना तर त्या फॅक्टरीमध्ये दुसरी एकही गाडी येणार नाही याची पण मी गॅरंटी. त्याचं म्हणणे तुम्ही स्पेशल बॅनर लावा, दररोज जर तुम्ही माल पुरवत असाल तर आमचा फायदा आहे, आम्हाला कमिशन भेटणार, तुम्ही जेवढी जागृती करणार आहे मार्केट कमिटी आम्हाला 2 पैसे भेटणार आहे, तुमच्यामुळे आम्हाला फायदा आहे, त्याच्यामुळे सगळ्या सुविधा आपण कोणाच्या पोटावर आपण लात मारत नाहीये. त्यांच्या संघटने मिळून सीसीआय आणि एपीएमसीचं संघटने मिळून आपण काम करत आहोत आणि पुढच्या वर्षी आपण याच्यामध्ये कमिशन मागणार आहोत. म्हणजे जे नाफेडची स्कीम आहे ते सीसीआय कडे आपण मागणी करू, पण यावर्षी परफॉर्मन्स करून दाखवला तर हे आपल्याला मिळणार आहे. एक एक सेंटरवर कमीत कमी 27-30 कोटी रुपयांची खरेदी होते एक एक सेंटरवर, एक एक जिनिंग फॅक्टरीमध्ये. बरोबर. 1% मिळाला तर किती पैसे मिळणार? पर डे 4,000 पुढे जाते सर ती दररोज. बरोबर आहे. 25-30 लाख रुपयाची कमाई होऊ शकते एफपीओला दरवर्षी फक्त एक जिनिंग फॅक्टरी मिळाली तर. चालेल. हे जर 1 वर्ष करून दाखवलं यावर्षी सर्व एफपीओने मिळून 1 फॅक्टरी चालून दाखवली तर पुढच्या वर्षी 5-5 एफपीओमध्ये 1 फॅक्टरी आपल्याला मिळणार. आज तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचे त्यात असे डाऊट आहे की बाबा आता जर आम्हाला 55 रुपये जागेवर व्यापारी देऊन राहिला तर मग 200 रुपये तर आपल्याला खर्च पण आहेत, किंवा 100-150 रुपये खर्च आहे, 60 रुपये भराचे, 40 रुपये वाहनचे, असा 150 रुपये खर्च आहे, त्याच्यामुळे मग 55 आम्हाला दिले परत परतळ खाईल का? आम्ही म्हणतोय बाबा परतळ खाणार नाही तुम्हाला, 100 रुपये तरी तुम्हाला आम्ही शिल्लक उपलब्ध करून देऊ, तुम्ही फक्त मोर्चरवर आम्हाला ध्यान द्या. 3-4 शेतकरी मिळून भरा, एकाच्या नावावर का भरत नाही? एकाचा 10 क्विंटल असेल तर चौघाचा 10-10 मिळून 40 क्विंटल भरा. 1-40 क्विंटल दररोज माल पाहिजे एका सातबाऱ्यावर, एका हेक्टरला 1-39 क्विंटल. बरोबर. आणि फायदा बघा, 100 रुपये पण पैसे तर आहे ना. 1,000 रुपयाचं त्यांना म्हणलं आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो, शिल्लक का होत नाही. आणि 55 रुपये जे पण व्यापारी देतो ते पण जसा माल आहे तसं घेणार नाही, त्याच्यामध्ये पण जर नमी जास्त असती तर ते पण काही ना काहीतरी कापणारच आहे व्यापारी आहे ना. त्याला काय करतात ते सुपर जर असला तो मागायला थप्पीला भरतात तो 55 रुपयाचा आणि मग 51-52-53-54 असा कापूस भरतात. एक सगळं 55 घेणारे शेतकरी व्यापारी नाहीयेत. नाही व्यापारीला तर व्यापार करायचा आहे ना, ते त्यांनी जर तुम्हाला हमी भाव दिला तर ते काय कमावणार? हा ते सगळं 55 लोक ते धरून बसले की सगळे 55 घेऊन आलेत, पण प्रत्येक थप्पी 55 ते घेत नाही. कारण मी 25-30 व्यापाऱ्याशी बोललोय त्यांनाही किती व्यापारी असले तरी पण ते स्वतःच्या कमाईसाठी व्यापार करणार आहे आणि 51-55 मध्ये घेणार, इकडे 57-25 मध्ये एकच भाव मध्ये सर्व माल खाली होणार आहे. 56-56 खरेदी करतात ते आता भाव भेटतो भरल्याचा बघून करत आहे ना तुम्ही. जर माल आणला
तरी 40 क्विंटल मांग 4,000 जरी वाचलेत पुष्कळ झालं ना खर्च वाचला जातो पुष्कळ झाले ना तुमचं आणि 100 रुपये तर खर्च येत नाही लोकल लोकल माल आणायचा ना तुम्हाला कोठे जालन्याला घेऊन जायचंय नाही नाही 40-60 रुपये भरणार 40 रुपये वाहन खर्च आणलं तर 40 क्विंटल कापूस येतोय 300-400 रुपयाचा भाव फरक तुम्हाला मिळणारच आहे सध्याचा हो सर आणि व्यापारी एक दिवस घेणार दुसरा दिवस नाही पण घेणार त्याची मर्जी आहे ना तर आम्ही शेतकऱ्यांना आपण काटा आणि ट्रॅक्टर सुद्धा उपलब्ध करून देतोय आता उद्या परवापासून खूप चांगला त्यांना सांगितलं की आमचे माणसं येईल त्याला मोदाचे पैसे द्या आमचा ट्रॅक्टर येईल 40 रुपये क्विंटलला पैसे द्या कुठलाही हिशोब करायची गरज नाही 60 रुपये क्विंटल हे द्या 40 क्विंटल हे द्या जर तुम्ही 4 जण असाल तर 1 जणाच्या नावावर कापूस आणू शकतात 2 ट्रॅक्टर तयार केले आम्ही फिक्स झाला त्यांच्या हो त्यांना सांगितलं तुम्हाला माणसाची अडचण नाही ट्रॅक्टरची अडचण नाही आमचं ट्रॅक्टर येईन आणि तुमचं माल भरून घेऊन जाईल तुम्ही तुमच्या 1 जणाचं टाप म्हणजे चौघा मिळून तुम्हाला 1 दिवसात आम्ही खाली करून देऊ बरोबर ही सुविधा उपलब्ध करून दिली आपल्या दोन्ही डायरेक्टरचा आपला आणि 1 डायरेक्टरचं ट्रॅक्टर तयार केलं आम्ही त्याला कठडी लावून पट्ट्या लावून खूप छान म्हणजे सर शेतकऱ्यांनी तुम्ही संपूर्णपणे सोय करून देत आहात हा त्यांना त्यांच्या घरात बसून सगळी सुविधा उपलब्ध करून देऊ आपल्या माई सेवावर त्यांना 7-12 काढून देण्याची सुद्धा आपण तजदी सुरू केलेली आता की बाबा तू ये फक्त गट नंबर सांग तुला 7-12 जागेवर भेटून जाईल बरोबर आहे आता याच्यासाठी आहेत शिवाजीराव आणि आता जे एफपीओ जुडलेले आहे उद्धवराव आणि रावसाहेब म्हणजे मनोहर भाऊ तुम्ही आता 2 गोष्ट एकदम लक्षात ठेवायची की हमी भावची खरेदी म्हणजे एकच भावची खरेदी असते त्याच्यामध्ये मालमध्ये तुमच्या कापूसमध्ये फरक असला तरीच भाव खाली जाते बाजार भाव तर केव्हाही खालीवर जाऊ शकते आज जर फॉरेनच्या मार्केट वर गेला तर 55-50 खरेदी होणार उद्या खाली गेला तर 52 मागणार व्यापारी म्हणजे हे काही ठरलेलं नसते की उद्या काय भाव मिळणार आहे इथे उद्या सकाळी काय मिळणार आहे परवा काय मिळणार आहे शनिवारी काय मिळणार आहे फिक्स आहे तुम्हाला मालमध्ये लक्ष ठेवा लागेल म्हणून आपण प्राथमिक परीक्षण आता सुरू करणार आहोत की प्राथमिक परीक्षण केल्यानंतर माल पाठवायचा म्हणजे शेतकऱ्यांचा पण कुठे मालमध्ये आणि भावमध्ये कमी होणार नाही आणि सीसीआयला पण फायदा होणार आहे तर हे आपण करून घ्यायचं दुसरा की याच्यामध्ये आपल्याला मिळणार काय आता तुमची कमाई कुठे आहे इथं सेवा आहे शेतकऱ्यांनी माल सीसीआयला विकला सीसीआयने पेमेंट शेतकऱ्याला दिला एफपीओला काय मिळणार एक आश्वासन मिळणार आहे ते चांगलं काम करून दिलं लहान शेतकऱ्यांनी तुम्ही मदत करून घेतली चांगली गोष्ट आहे पण कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन याच्यासाठी नाही की फक्त तुम्हाला आश्वासन मिळालं पाहिजे आम्ही तुम्हाला बिझनेस शिकवण्यासाठी आलो आहोत आणि बिझनेस करूनच जायचंय तर इथे काय बिझनेस आहे आपल्यासाठी तर जे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनची जी मेंबरशिप आहे ते जर शेतकऱ्यांनी घेतली तर त्याच्यामध्ये एफपीओ 20% पार्टनर आहे जे पण त्याच्यामधून कमाई होणार आमचं तर खर्च खूप जास्त आहे आम्ही 1 वर्षामध्ये कुठेही काढण्यासाठी ते बघत नाही हो 5-10 वर्षामध्ये निघाला तर ठीक आहे पण एफपीओला पहिल्या महिन्यात त्याचा फायदा झाला पाहिजे तुम्ही जर 100 शेतकऱ्यांना रजिस्टर केले मेंबरशिप मध्ये तर आपल्याला लगेच त्या महिन्याचा अंत मध्ये 20,000 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतात तर हे पण एक कमाईचं साधन आहे या सेवेच्या काम मध्ये आणि त्या मेंबरशिप मध्ये शेतकऱ्यांना तर फायदा होणारच आहे कारण की 12 महिने आपण त्यांना सतत मार्गदर्शन करणार आहोत विविध सरकारी स्कीमांमध्ये आणि उत्पादक खरेदी करण्यामध्ये आणि अजून तर खरीप क्रॉपचं विपणन आहे रवी क्रॉपचं विपणन तर अजून बाकी आहे त्याच्यामध्ये पण मदत करणार आहोत तर हे तर 12 महिन्याची सेवा चालू राहणार आहे आणि त्याचे फक्त 1,000 रुपये शेतकरी कुठेही द्यायला तयार होतील तर आपण त्यांनी समजावून करून दिले त्यांना समजून दिलं तर त्याच्यामध्ये लगेच एफपीओला 20% मिळणार आहे म्हणजे एक बिझनेस मॉडेल तिथे आपल्यासाठी आहे तर हे आपण 2 गोष्टी लक्ष ठेवायच्या की सरकारी खरेदी फिक्स भावाने असते आणि प्रायव्हेट खरेदीमध्ये भाव मध्ये फरक केव्हाही असू शकते अजून ती वेळ नाही की मी तुम्हाला सांगणार की नाही आता माल तुम्ही विकू नका माल ठेवून द्या आणि हे करा ते 2 महिन्याने आम्ही सांगत होतो 4,000 ने नका विकू 45,000 ने नका विकू 5,000 ने नका विकू आता 55 झाले हमी भावचं खूप जवळ मार्केट आलेले आता कुठेतरी मार्केट थोडा थांबणार कारण की आवक खूप वाढलेली आहे काल 3 लाख गाठीची आवक होती भारतामध्ये रेकॉर्ड आहे 10 वर्षामध्ये आम्ही ऐकलं नाही की एका दिवसामध्ये भारतामध्ये 3 लाख गाठीची आवक तर हे सर्व गोष्टी पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे दुसरा अजून लॉकडाऊन येत आहे 4 राज्यांमध्ये लॉकडाऊन
सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण बाहेरून येणाऱ्या लोकांना लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. विदेश मध्ये लॉकडाऊन सुरू झालेला आहे. तर हे 8-15 दिवसात जर पुन्हा लॉकडाऊन आला तर मार्केट थोडा खाली जाणार. यावेळी जे शासकीय खरेदी ज्यांनी करून घेतली असेल, रजिस्ट्रेशन ज्यांनी करून घेतलं असेल, त्यांना खूप फायदा होणार आहे. काल एमपी मध्ये, मध्य प्रदेश मध्ये तेच गोष्ट झाली. खरगोन मध्ये फक्त अफवा आली की इकडे लॉकडाऊन येणार आहे आणि मंडीमध्ये इतकी धावपळ झाली की रेकॉर्ड आवक झाली मंडीमध्ये, मध्य प्रदेश मध्ये, खरगोन मध्ये. तर ही अशी परिस्थिती केव्हाही महाराष्ट्रामध्ये येऊ शकते. पण आपल्याकडे रजिस्ट्रेशन असेल शेतकऱ्यांचा तर माल खाली करण्यामध्ये आपल्याला कुठेही अडचण होणार नाही. रजिस्ट्रेशन झाला पाहिजे. रजिस्ट्रेशन साठी धावपळ झाली, त्याच्यानंतर माल खाली करण्यासाठी धावपळ झाली तर शेतकरी हैराण होणार आहे आणि एफपीओला पण अवघड जाणार आहे. जितका मॅक्सिमम असेल तितका रजिस्ट्रेशन घरोघरी जाऊन तुम्ही माणसाला एक एक गावामध्ये एक एक माणसाची निवडणूक करा. एक सेंटर शेतकऱ्याला बोलू नका, आपण जायचं त्यांच्याकडे, रजिस्ट्रेशन करून घ्या तुमचं आणि जेव्हा विकायचं असेल तेव्हा विका, पण रजिस्ट्रेशन करून घ्या. आता असं जर तुम्ही करून घेतले ना तर जेव्हा अशी परिस्थिती आली की बाजार कोसळला, कुठे घसरला आणि बाजार खाली गेला, तर तेव्हा जे धावपळ शेतकऱ्यांनी होणार आहे ना ते आपण वाचू शकणार. आपण त्यांना सांगायचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, हे तुमचा टोकन नंबर, उद्या या फॅक्टरीमध्ये जा आणि माल खाली करा आणि 10 दिवसात तुमचा पेमेंट घेऊन जा. तर हे तुम्ही मोठा फायदा सेवा त्यांची करून घेणार. रजिस्ट्रेशन मध्ये कुठेही थांबू नका, वाट बघू नका, एकदम अग्रेसिव्हली त्याला घ्या आणि शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ते रजिस्ट्रेशन करून त्यांच्या घरी किती किती माल आहे त्याची नोंद घ्या आणि नोंद आम्हाला सांगा. तर पुढे तुम्हाला निजी खरेदीदारसाठी पण माल घ्यायचा असेल, बाजार समजा वाढला, 6,000 वर बाजार गेला, 6,500 बाजार गेला, तरी पण शेतकरी कुठेतरी विकणार आहे, सरकारला नाही विकणार तर निजी खरेदीदारला विकणार. आपल्याला माहिती असेल की कोणत्या शेतकरीकडे कोणती गुणवत्तेचा माल आहे, कापूस आहे, आपण निजी खरेदीदारला विकू शकू. तुमच्या मार्फत जे बिझनेस होणार ते एफपीओच्या मार्फत होणार, तुम्हाला मध्ये ठेवूनच आम्ही काम करणार. तर ते पण खूप एक मोठ्या पर्याय आहे. जिथेही शेतकऱ्यांनी विकलं एफपीओच्या मार्फत विकलं पाहिजे, हेच आमचा उद्देश आहे. याच्यासाठी सध्या तुम्हाला मेहनत करावी लागेल, पण पुढे याचा खूप फायदा होणार आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवणार अशी माझी अपेक्षा आहे. तर जर तुम्ही गाठी बनवल्या, तुम्हाला गाठी बनवायची असेल आणि मूल्यवर्धन करायचं असेल, तर आपल्याकडे 2 पर्याय आहे. एक आहे तुम्ही निजी खरेदीदाराला विकू शकता आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी करार करून ते माल खरेदी करतील आणि आपल्याला पेमेंट करतील आणि त्याच्या नफाची वाटप तुम्ही डिव्हिडंडच्या हिशोबाने तुम्ही शेतकऱ्यांमध्ये वाटप करू शकता. तुम्ही स्वतःचा नफाचा पैसा ठेवायचा, खर्च काढून घ्यायचा आणि जे अजून शिल्लक नफा राहिला त्याचं तुम्ही वाटप करून द्या. ज्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस दिलाय त्यांना डिव्हिडंड द्यायचं, त्या अजून शेतकरी जोडतील तुमच्याशी.